ब्रॉट टू यू बाय वी गार्ड. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर साहेब आपल्या सोबत आहे. आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की नेमकं या मतदारसंघातले पुढचे भविष्यातले राजकीय समीकरण कशा पद्धतीचे असणार आहे. सर, तुमचं स्वागत आहे. अमोल कीर्तिकर आणि रवींद्र वायकर यांच्यात जो सामना झाला त्याचे पडसाद आता सध्या उमटतात असं तुम्हाला वाटतं का? रवींद्र वायकर 48 मतांनी जिंकला. रवींद्र वायकर जो विजय घोषित केला गेला त्याच्यावरती आक्षेप आहे अमोल कीर्तिकरचा. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतमोजणीमध्ये अनियमितता केली, काही संशयास्पद गोष्टी केल्या, त्याबद्दलचं त्यांचं स्वतःचं मत आहे. आणि आम्ही त्यांना असं सांगितलेलं आहे की बाबा, तुम्ही या गोष्टी वृत्तपत्रातून किंवा समाज माध्यमातून किंवा माध्यमातून चर्चा करण्यात काय अर्थ नाही, तुम्ही याच्यासाठी कोर्टामध्ये जाऊन दाद मागा. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. और नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गॉट एसी स्टेबिलाईजर का चमत्कार. आणि त्या पद्धतीने त्यांची कृती सुरू आहे. वडील म्हणून तुम्ही त्यांना हा सल्ला दिलाय का? मी असं सांगितलं की बाबा, नुसती चर्चा करण्यात काय अर्थ नाही वृत्तपत्रामधून. आपल्याला जे काय म्हणणं आहे, आपल्याला जो काय संशय आहे, आक्षेप घ्यायचा आहे, हा सगळा कोर्टामध्ये घ्या. आणि उभाटाने म्हणजे त्यांचा पक्ष जो आहे, त्यांनी ते ठरवलेलं आहे कोर्टात जाऊन दाद मागायची. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची या सगळ्यांबद्दलची भूमिका काय, तुमची नाराजी आहे का? माझी नाराजी नाहीये. मी या पक्षामध्ये जो आहे, आता काल 58 वर्षाचा वर्धापन दिन झाला. 58 च्या 58 वर्ष मी होतो या पक्षात. गेले 2 वर्ष मी एकनाथ शिंदे बरोबर आहे. उनका बॅकअप सिर्फ कलता और हमारा जानता. हमारा नेता कैसा हो जो नॉनस्टॉप बॅकअप दे वैसा हो. अब की बार वी गॉट इन्व्हर्टर बॅटरी का चमत्कार. शिवसेनेचा बाळासाहेबांचा मूळ विचार घेऊन एकनाथ शिंदेचे पुढे चाललेले आहेत, त्याला पूर्ण समर्थन देऊन त्यांच्यासोबत मी काम करतोय. तुमच्यावर टीका केली की तुम्ही नकली शिवसेना आहे. संजय राऊतांनी पण टीका केली. ते म्हणतात की 2.5 वर्षाचा तुमचा पक्ष आहे, खरी शिवसेना आमची, तुमची शिवसेना नकली आहे. तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेमध्ये आहात. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर दोन्ही पक्ष चालतायत. तुम्हाला काय वाटतं की कोण बाळासाहेबांचा खरा विचार जो आहे तो महाराष्ट्रामध्ये पुढे घेऊन जातोय? हे बघा, मी आता 58 पैकी तर 56 वर्ष होतो मी त्या शिवसेनेत बाळासाहेबांच्या विचाराने चालणार. काँग्रेस बरोबर जेव्हा प्रवास सुरू झाला शिवसेनेचा, ज्या काँग्रेसला बाळासाहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये विरोध केला, त्या शिवसेने बरोबर जाण्याचा प्रश्न यक्षचिन्ह आमच्यासमोर उभं झालं. आणि म्हणून मग आम्ही ठरवलं की बाळासाहेबांचा विचार पुढे नेणारा एकनाथ शिंदे ह्याच्यासोबत जाऊन खरी आमच्या मनात रोवलेली जी शिवसेना आहे त्या शिवसेनेचं कार्य त्यांच्यासोबत राहून करायचं. नक्कीच. पण या संपूर्ण प्रक्रियेमध्ये, म्हणजे निवडणूक प्रक्रियेमध्ये, ज्यावेळी उमेदवारी जाहीर करण्यात आली, तुमच्यावर पण बरेच आरोप झाले. तुम्ही पक्षाची गद्दारी केली असा सुद्धा ठपका तुमच्यावर ठेवण्यात आला. मग अशाही बातम्या सुरू झाल्या की तुम्हाला पक्षाकडून समज दिली जाईल. त्यावेळी नेमकी तुमची भूमिका काय राहिली? आक्षेप कोणी घेतला? शिशिर शिंदे. शिशिर शिंदे कोण? एक दल बदलू म्हणजे पहिल्यांदा शिवसेना, मग मनसे, मग पुन्हा शिवसेना, मग पुन्हा एकनाथ शिंदे. आता हा मला नैतिकतेचे आणि शिस्तीचे धडे काय देणार? ह्याच्याकडून मी धडे घ्यायचे काय? तुमचं बोलणं झालं त्यांच्याशी काही याबद्दल, किंवा त्यांनी तुमच्याशी काही बोलणं केलं? पत्र पाठवल्यानंतर काही घडामोडी घडल्या? वरिष्ठांचे तुम्हाला फोन आले? मला फोन आलेले नाहीत कोणाचे. त्याच्याबद्दल काय कारवाई त्यांनी करायची ठरवली ते मला माहिती नाही. आणि मला
ज्यावेळेला हे पत्र गेल्यानंतर मी एकनाथ शिंदेशी संपर्क साधला. त्यांना म्हटलं मी येऊन पहिल्यांदा स्पष्टीकरण देतो. त्यांनी जे काय आक्षेप घेतले त्याच्याबद्दल मी आपल्याशी सविस्तर बोलतो. ते बोलले काय बोलण्याची गरज नाही, मी काय कुठलीही ऍक्शन घेणार नाही. नक्कीच. पण वायकरांच्या विजयावरती नेमकी तुमची भूमिका काय? कारण बरेचसे आरोप प्रत्यारोप आता अमोल किर्तीकर यांनी सुद्धा केले आहेत. ते म्हणतात की त्या ठिकाणी ईव्हीएम हॅक झाल्याचा सुद्धा संशय त्यांनी उपस्थित केलेला आहे. आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रिया त्या दिवशीची जी होती त्याच्यावर सुद्धा शिवसेना भवनामध्ये ज्यावेळी पत्रकार परिषद झाली आदित्य ठाकरेंनीही प्रश्न उपस्थित केले, अनिल परब यांनी देखील प्रश्न उपस्थित केले. आणि ही संपूर्ण प्रक्रियाच 19व्या राऊंड नंतर त्यांना सांगण्यात आली नाही असा एक गंभीर स्वरूपाचा आरोप आहे. आरोंवरती पण आरोप केला जातोय, निवडणूक अधिकाऱ्यांवर आरोप आहेत, फोन त्या ठिकाणी घेऊन घेण्यात आले. आणि ईव्हीएम बद्दलचे जे आरोप आहेत त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मी मगाशी सांगितलं, परत एकदा सांगतो. निवडणूक मतमोजणी प्रक्रिया जी आहे या प्रक्रियेमध्ये काही गोष्टी संशयास्पद आहेत, नक्कीच आहेत. साधारणपणे ह्या निमित्ताने एक प्रश्न निर्माण होतो की एवढ्या मोठ्या लोकसभेमध्ये निर्णय अधिकारी हा जो नेमला जातो, आता विशेषतः उत्तर पश्चिममध्ये मुंबई उपनगरचे कलेक्टर जे आहेत जिल्हाधिकारी त्यांनी नेमणूक केली वंदना सूर्यवंशी यांची. वंदना सूर्यवंशी यांचा पार्श्वभूमी काय, त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत पुष्कळ, संशयास्पद व्यक्तिमत्व आहे अधिकारी, आणि त्यांच्याकडून ही कृती झालेली आहे संशयास्पद. आता ह्या कृतीबद्दल त्यांना जे काय असेल ते कोर्टाला दाद द्यावी लागेल. यांनी दाद मागायची, त्यांनी दाद द्यायला लागेल. पण ह्याच्यातून एक स्पष्ट होतं की निवडणूक आयोग जे आहे यांनी आरो नेमताना काही निकष कलेक्टरना दिलेले असतात. अशा भ्रष्ट अधिकारी वंदना सूर्यवंशासारख्या भ्रष्ट अधिकाऱ्याला या ठिकाणी आरो म्हणून नेमलं कोणी शिफारस केली ही कलेक्टरची मोठी चूक आहे. निवडणूक आयोगाकडे त्यांना दाद द्यावी लागेल. नक्कीच. पण हे जर झालं आणि त्यातून काही वेगळा निर्णय आला तर तो स्वीकारणार तुम्ही? कोर्टाचा एकदा निर्णय आला ना की तो स्वीकारायच लागतो, तो स्वीकारायच लागेल, आम्ही स्वीकारतो. कारण सुजय विखे पाटील यांनी देखील त्या ठिकाणी आता तक्रार दाखल केली आहे. ईव्हीएमवर त्यांनी सुद्धा संशय व्यक्त केला. व्हीव्हीपॅटची तपासणी व्हायला पाहिजे असं सुद्धा ते म्हणत आहेत. नाही बघा, तांत्रिक गोष्टी ज्या आहेत ना, काही तांत्रिक गोष्टी त्याचे जे काय हे आहेत तांत्रिक गोष्टीच्या बद्दलचे नियम आहेत, ते नियमाचे पालन जर केलेलं असेल तर कुठलाही आक्षेप घेता येणार नाही उमेदवाराला. परंतु 19व्या राऊंडच्या नंतर मोजणी जाहीर केली नाही, फलकावरती दिलं गेलेलं नाही, अचानकपणे ईव्हीएमद्वारे एक मताने जिंकले आणि पोस्टलद्वारे 49 मताने हरले म्हणून 48 मताने हरले, हा जो निर्णय तडकापडकी कळले की नाही, आणि त्याच्यानंतर रिकाउंटिंग मागे देखील त्याला प्रतिसाद दिला नाही, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या संशयास्पद आहेत. आणि ह्या गोष्टी कोर्टासमोर मांडल्यानंतर कोर्ट जो निर्णय देईल तो मान्य असायला पाहिजे. नक्कीच. पण एक वैयक्तिक प्रश्न तुम्हाला या संदर्भातला विचारायचा आहे. अमोल किर्तीकर हे तुमचे सुपुत्र आहेत, त्यांनी जे आरोप केलेले आहेत ते तुम्हाला व्यक्तिशः पटतात का? मी हे बघा, मी काय ह्याच्यातला तज्ज्ञ नाही. काय तिथे प्रत्यक्ष घटना घडली ती मी काही बघितलेली नाही, आणि त्याच्याशी माझा ह्या विषयावरती चर्चा होत नाही. त्याच्या पक्षाबरोबर त्याची चर्चा होते. त्याचा पक्ष प्रमुख जे आहेत, त्याचे पक्षाचे पदाधिकारी आहेत, ते याच्यावरती ठरवतात. त्या पक्षामध्ये मी नाही आहे किंवा मला त्याबद्दल कुठल्याही तरीचं मतप्रदर्शन करण्याचा अधिकार नाही असं मी समजतो. पण एक पिता म्हणून तुमचं मन तुटत नाही का मग या सगळ्यांमध्ये? कारण तुमचंच रक्त आहे आणि बाहेर वेगवेगळ्या चर्चा सुरू असतात की भाजपकडून असं काम होत आहे की घराघरातच भांडणं लावली जात आहेत, बाप आणि वडील यांच्यामध्ये देखील आता दुरावा निर्माण केला, घर फोडलं गेलं. तुमच्याबद्दल बरीच चर्चा आहे संपूर्ण महाराष्ट्रात. नाही बघा, घर फोडणं बिडणं हा जो प्रकार आहे ना, असं नाही. अमोल, मी जेव्हा गेलो
नोव्हेंबर 22 तेव्हा अमोल काय माझ्यावर आला नाही, तो शिवसेनेत काम करत होता. उद्धव बरोबर निष्ठेने राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला, तो आम्ही दोघांनी स्वीकारला एकमेकांचा निर्णय, माझा तिकडे जाण्याचा आणि त्याचा इथे राहण्याचा. त्याच्यामुळे असं काही घर भेदीपणा वगैरे काही झालेलं नाही आमच्यामध्ये. आमचं घर म्हणून आम्ही एक संघ आहोत, आम्ही एकमेकांशी व्यवस्थित विचारपूस करतो. परंतु राजकारणाचा विषय आला तर आमची जी काही मतं वेगळी असतात ती आम्ही आमच्यापर्यंत ठेवतो. नक्कीच. रवींद्र वायकर काल उपस्थित होते वर्धापन दिनानिमित्त, तुम्ही सुद्धा तिथे उपस्थित होतात, पण मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या, तुम्ही शुभेच्छा दिल्या नाही. तुम्ही शुभेच्छा देणार आहात का त्यांना, किंवा दिलेल्या आहेत का? शुभेच्छा नक्कीच देणार. माझा पक्षाचा उमेदवार निर्णय अधिकाऱ्यांनी विजयी म्हणून घोषित केल्यानंतर मी त्याला काल व्यासपीठावरती भेटल्यानंतर शुभेच्छा दिल्या. काय म्हणाले ते? आभार मानले. नाही, बऱ्याच चर्चा सुरू होत्या की तुमच्या अंडरमध्ये काम करणारा एक आमदार आता खासदार झालाय, त्यामुळे हे निभावून कसे घेणार? दोन दिग्गज एका ठिकाणीच आहेत, त्यामुळे पक्ष संघटना वाढवताना याचा त्रास होईल, अशा सुद्धा चर्चा वावड्या उठवल्या गेल्या. असं काय नाहीये, असं काय नाही, हे वावड्या नुसते आहेत, तसं काय झालेलं नाहीये. बरं, रामदासभाईंनी काल जे स्टेटमेंट केलं ते तुम्हाला किती योग्य वाटतं? म्हणजे अजितदादांबद्दल त्यांनी जे सांगितलं की थोडे उशिरा आले असते तरी चालले असते, हे स्टेटमेंट महायुतीला धरून आहे का असं तुम्हाला वाटतं? रामदास कदम अधिकारी कुठले? अधिकारी नाही, अजितदादांबद्दल जे स्टेटमेंट केलं, अजितदादा पवारांबद्दल ते म्हणाले की अजितदादा थोडे उशिरा आले असते तरी चाललं असतं, म्हणजे आमच्या जागा जास्त आल्या असत्या. नाही, मला काय याच्यावरती बोलायचं नाही. रामदास कदमच्या मनात त्यांनी जे मांडलेले विचार आहेत त्याच्यावरती काय मला आक्षेप घ्यायचा नाही, आणि मला त्याच्याबद्दल काही मल्ली नाती करायची नाही. भविष्यातली आता पुढची भूमिका तुमची काय असणार आहे? तुम्ही मी आता आहे एकनाथ शिंदे बरोबर विधानसभेला सामोरे जाणार आहेत. माझ्याकडे असणारी जेवढी कुवत आहे, जेवढा चेहरा माझा परिचित आहे महाराष्ट्रात, तो सर्व ठिकाणी त्यांनी जर वापरायचं ठरवलं तर निवडणुकीच्या प्रचाराच्या रिंगणात मी उतरायचं ठरवलेलं आहे. कुठून निवडणूक लढवणार? निवडणुकीच्या प्रचाराच्या रिंगणामध्ये. निवडणूक लढवण्याचा कुठलाच विचार नाहीये, निवडणूक लढणार नाही मी आता. आता केवळ पक्षासाठी काम करणार? पक्षासाठी, संघटनात्मक मांडणी, प्रचार यंत्रणेसाठी आणि प्रचारासाठी मी काम करणार. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल, वेळ दिल्याबद्दल. तर आपण पाहतोय गजानन कीर्तिकर यांनी आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे, तसेच निवडणूक प्रक्रियेवर सुद्धा त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे, आणि आरोनची जी नियुक्ती आहे त्यावर सुद्धा त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. नेमकं काय घडेल पाहणं महत्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन खंडुरातचं गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. ब्रॉट टू यू बाय वी गार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.